नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे महाराष्ट्रात आता सध्या देखील ढगाळ परिस्थिती आणि पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण काही जिल्ह्यांमध्ये आहे समोरील उपग्रियच्या चित्रामध्ये आपण बारकाईने बघितलं तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीचा उत्तरेकडील भाग आणि चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी बीडचा काही भाग जालना छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव सोलापूर सांगली रत्नागिरी या काही जिल्ह्यांमध्ये पुण्याच्या काही भागामध्ये अहमदनगरच्या काही भागामध्ये अजूनही ढगाळ प्रसिद्धी कायम आहे आणि पावसा अनुकूल अशा प्रकारचं वातावरण असून रात्री बऱ्याच विभागात पुन्हा गारपीट आणि वादळी पाऊस झालेला आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण दहा दिवसाचा अंदाज मुद्दा पाहणार आहोत कारण जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांना अंदाज येईल आज पावसाचं प्रमाण तसं महाराष्ट्रात कमी राहणार आहे थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भात विरळ स्वरूपात पाऊस होणार आहे त्या संदर्भातील वेगळे मॉडेलमध्येही आपण अंदाज घेणार आहोत दहा तारखेला देखील मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे मात्र थोडी उघडीप आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे अकरा तारखेला मात्र महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण फार कमी असणारे सूर्यदर्शन होणार आहे बारा तारखेला थोडं मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाची परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज जे मॉडेलचा आहे उत्तर कोकणात पावसाचा प्रभाव थोडा तेरा तारखेला वाढण्याची शक्यता आहे चौदा तारखेपासून पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढणार आहे दरम्यानच्या काळात म्हणजे दहा तारखेपासून म्हणजे उद्यापासून तेरा तारखेपर्यंत असलेल्या उघडपीचा शेतकऱ्यांनी फायदा घेऊन कांदे काढणी किंवा तत्सम जी कामं आपल्या शेतीचे बाकी असतील ती आपण उरकून घ्यावीत काढलेला कांदा शेतात पडू देऊ नका कारण पावसाचं वातावरण चौदा तारखेनंतर परत सुरू होणार आहे आपण बघतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकणामध्ये पंधरा तारखेलाही पाऊस असणार आहे जवळपास महाराष्ट्रात सोळा तारखेला पुन्हा विरळ पावसाचं वातावरण तयार होईल सतरा तारखेलाही विरळ पावसाचं वातावरण तयार होईल अठरा तारखेला जोरदार पावसाचं वातावरण पुन्हा महाराष्ट्रात दक्षिण महाराष्ट्राच्या दिशेने तयार होणार आहे त्यामुळं पावसाळी वातावरण संपण्याच्या मार्गावर नाही शेतीच्या कामाचं उघडपीनुसार नियोजन करा जे एफ एस मॉडेलच्या मॅक्झिमम टेम्परेचर मॉडेलमध्ये आपण जर बघितलं तर पावसाळी वातावरण असल्यामुळे अजून भारतामध्ये अपेक्षित उष्णतामान वाढलेलं नाही बारा तारखेपासून महाराष्ट्रात खास करून विदर्भ मराठवाड्यातून उष्णतामान वाढायला सुरुवात होणार आहे तरी यादी दरम्यान पाऊस पडणार आहे आपण बघतो महाराष्ट्रात खास करून मध्य प्रदेश आणि राजस्थान गुजरातच्या काही भागामध्ये याचा प्रभाव अधिक वाढण्यात जाणार आहे आणि त्यामुळे चाळीसी पार अशा प्रकारचं महाराष्ट्रातील तापमान हे तेरा तारखेपासून होणार आहे चौदा तारखेलाही तापमान खूप वाढणार आहे खरा उन्हाळा अकरा बारा तारखेपासून सुरू होईल पुन्हा पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे सोळा तारखेपासून महाराष्ट्रातील तापमानात घट होईल पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात उष्णतामान फारसं जाणवणार नाही मात्र आपण बघतो चाळीसीच्या दरम्यानचं तापमान सतरा तारखेला विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात राहणार आहे आपण बघतो सारखं पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रातील तापमानाचा पारा फारसा वाढणार नाही त्यामुळे उष्णतामान किंवा खास उन्हाळा महाराष्ट्रात फार कमी जमवण्याची शक्यता आहे म्हणजे बंगालच्या वसाग्रात आणि अरबी समुद्रामध्ये दोन्हीकडे देखील दाबाची स्थिती आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं कमी दाब किंवा चक्रीवादळ तयार होण्यासाठी सध्या तरी अनुकूल परिस्थिती नाही महाराष्ट्रात तयार होत असलेलं पावसाळी वातावरण हे स्थानिक स्वरूपाचं आहे त्यामुळे आपण बघतो सध्या बीड जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत परभणी सातारा जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण आहे या पावसाळी वातावरणात दुपारनंतर पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे आपण बघतो आहोत की पुन्हा गारपिटीचा प्रभाव महाराष्ट्रात खास करून शिरूर श्रीगोंदा दौंड पुणे आणि चाकण याच्या दरम्यान आज पावसाळी वातावरण आणि गारपिटीची शक्यता आहे आपण बघतोत की श्रीरामपूर आणि जुन्नरच्या दरम्यान वैजापूर छत्रपती संभाजीनगरच्या दरम्यान सिल्लोडपर्यंत पावसाळी वातावरण आज तयार होण्याची शक्यता दुपारनंतर आहे पावसाळी वातावरण एक तेरा तारखेपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे जे आज रात्रीपासूनच पावसाचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल विरळ स्वरूपात ठिकठिकाणी थीक पाऊस होत राहणार आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाचा प्रभाव तेरा तारखेला वाढणार आहे आणि त्यामुळे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी पुन्हा तेरा तारखेला पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे आपण बघतो चौदा तारखेला देखील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या, या सर्वच विभागात पावसाची परिस्थिती पुन्हा निर्माण होणार आहे मराठवाडा विदर्भातही याचा प्रभाव पडणार आहे ते आपण बघितलं तरी पंधरा तारखेला देखील विदर्भाच्या दिशेने पावसाचा जोर वाढणार आहे आपण बघतो मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सर्वच विभागात पुन्हा पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे आपण सतरा तारखेला देखील बघतो महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भात मोठी ढगाळ परिस्थिती आणि पावसाचं वातावरण तयार होतं आहे जशी उघडीप मिळेल तसं आपल्या विभागात शेतीची कामं उरकवण्याची शेतकऱ्यांना आम्ही विनंती करतो सतरा सुद्धा मोठं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होणार आहे अठरा तारखेला देखील हे वातावरण बऱ्याच विभागात राहण्याची शक्यता आहे आपला अंदाज होता की अकरा तारखेनंतर पाऊस उघडेल परंतु पावसाचं वातावरण उघडण्याचे कुठलेही लक्षण नाही पुन्हा पुन्हा पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते आहे हे पावसाळी वातावरण मान्सूनवर परिणाम करणार का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्भवतो आहे हा नक्कीच परिणाम करेल आणि त्यामुळे मान्सूनमध्ये पावसाचे खंड निर्माण होतील आपल्या अभ्यासानुसार एकशे तीन टक्के पाऊस महाराष्ट्रात पडणार आहे तर संपूर्ण देशात सरासरी नव्याण्णव टक्के पाऊस पडेल त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण पावसाचा अंदाज घेता यावर्षी मान्सून चांगला बरसण्याची शक्यता आहे देशात मात्र काही राज्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल कारण नव्याण्णव टक्के पाऊस हा सरासरीपेक्षा कमी गणला जातो आपणास विनंती आहे की आपले अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ असतात हे व्हिडिओ शेतकऱ्यांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा